जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवा कापे सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेतामध्ये शूट करता येईल इथे तुम्हाला इथे हरभरा इथे पाहायला मिळत असेल तर मित्रांनो आवाज जरा खरखर येत असेल तर मित्रांनो त्या आवाजाकडे दुर्लक्ष करा आणि मी प्रकारे तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायला तशा प्रकारे करा, करा। व्हिडिओ एकदम खतनाकित झालेले आहेत पहिले मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या आजच्या वेळीचा प्रिय पोहून घेऊया सवा तुला पाहतो की नजरेचा जीव घेणा हा ही नवा गवताच घर माझ तू वाजळी हवा गवताच घर माझ धुवादळे हवाग तर बघा मित्रांनो आपल्या आज प्रयोग किती खतरना झालेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो मराठीमधून आपण व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम प्रिय व्हिडिओ लाईक केली असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आजच्या व्हिडिओचा प्रयोग जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी इंस्टाग्रामवर सर्व प्रियोड अपलोड करत असतो इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे नावरती स्क्रीनवर पाहायमत असेल आणि व्हिडिओचा प्रियोगमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले आहेत ते मटेरियल मी एकदम फ्रीमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आपण डिस्क्रिप्शनमधून डायरेक्ट डाऊनलोड करू शकता किंवा मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे तिथे तिथेच

मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला बिटमा पोर्डिंग दिलेलं आहे त्यावर क्लिक क्लिकून इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफ्रेस पाहाय मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो व्हिडिओच्या आपल्याला एंडला यायचे एंडला लाल्यानंतर तुम्हाला एक ग्रुप पाहाय मिळून जाईल त्या ग्रुपवर क्लिक करायचे आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला एक हिरवी लेअर पाहाय मिळते त्यावर क्लिक करायचं आहे कलर फिलवर क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ज्या फोल्डरमधून मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे तर मित्रांनो हे जे काय फोटो मी ते पहिलेच ॲड केलेले होते एका व्हिडिओमध्ये मी ते परत इथे ॲड करताय पण मित्रांनो तुम्हाला जे फोटो इथे ॲड करायचं असेल ते फोटो तुम्ही इथे ॲड करून घेऊ शकता तर सिंपल मित्रांनो मी अमेझॉनला एक फोटो इथे ऍड करून घेतो हा जो फोटो इथे प्लस क्लिक मी इथे ऍड करून घेतो तर बघा अशा प्रकारे हा जो फोटो व्यवस्थित सेट झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते बॅग येऊन जायचे परत मित्रांनो बॅग आल्यानंतर इथे मित्रांनो या ग्रुप पर्यंत येऊन जायचे ग्रुप पर्यंत आल्यानंतर स्टार्ट या ग्रुपच्या आणि इथे प्लस ओ क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे आणि तुम कोणताही फोटो घ्यायचा आणि वरती करून फिल क्लिकून क्लिक करायचे आणि मित्रांनो शेवटपर्यंत हा वाढून घ्यायचा आहे आणि मित्रांनो हा जो फोटो आहे तो आपल्या ग्रुपच्या खाली आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला ते स्टार्ट टार लावून जायचंय स्टार लाल्यानंतर प्लस वर्क क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचंय इथून आपला दुसरा फोटो घ्यायचा आहे व तीन डॉ वर्क लिखून फिर कॉम्पिशन एरिया क्लिक करायचा आहे फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर मग ड्रान्स वर्क लिखून आपल्या अशा प्रकारे हा फोटो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर या तीन वर् करायचे थोडे वेळ घ्यायचे युवा ऑप्शन पूर्ण समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे परत प्लस वर् क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचा आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे व ते तीन रोख लिखून फिल्ल कॉम्पिटिशन करायचं आहे आणि फोटो व्यवस्थित आपल्याला ते सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर हे तीन रोखल करून समजा जो भाग आहे आपला कट करून टाकायचा अशा प्रकारे मित्रांनो शेवटपर्यंत सर्व जो फोटो आहे फुल स्क्रीनमध्ये ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो मी त्या सर्व जे फोटो आहे स्क्रीनमध्ये ॲड करून घेतो आणि समोरची व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पर सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे आपले जे सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे त्यानंतर मी ते स्टार्टला येऊन जायचे आहे क्लिक करायचे आहे मेडियावर क्लिक करायचे आहे आणि मी तुम्हाला एक फुल म्हणून अशा प्रकारे टिक्स पिन दिलेली आहे ती इथे ॲड करून घ्यायची आहे महो ट्रान्सपोर्ट क्लिक करून व्यवस्थित मित्रांनो सेंटरला इथे सेट करून घ्यायचे आहे आणि पूर्ण वेळेवर आपल्याला ते शेवटी यायचे पूर्ण वेळेस शेवटी आल्यानंतर थोडी बॅग घ्यायचे आहे या ऑप्शन घेऊन पूर्ण वेळ आपल्याला ती लवून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला ते स्टार्टला येऊन जायचं आहे स्टार्टला आल्यानंतर प्लस रो क्लिक करायची आहे आणि तिथून कोणता एक्सेप्ट घ्यायचा आहे इथे बॉर्डर शर्ट रो क्लिक करायचा स्ट्रोक एनेबल करून याचा कलर आपल्याला व्हाईट देऊन घ्यायचा आहे थोडे बॅग यायचे आणि स्ट्रोक आपल्या ते दहापर्यंत किंवा अकरापर्यंत वाढून घ्यायचे त्यानंतर बॅग यायचे आहे वरती तीन डॉटवर क्लिक करायच्या आणि स्ट्रेस टू कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचे आहे इथे फिलवर क्लिक करायचे या कलरवर क्लिक करायचं आहे आणि कलर पूर्णपणे इजेक्ट करून घ्यायचं आहे वरती बरोबर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पूर्ण वर आपल्याला ते शेवटी यायची आहे पुणे ऑडिओ शेवट यानंतर थोडे बाई घ्यायची ऑप्शन पुणे ओढ लोन घ्यायची म्हणजे आपली बॉर्डर व्यवस्थित सेट होऊन जाईल त्यानंतर परत तिथे स्टार्ट लागायचे प्लस व क्लिक करायचे मेडावर क्लिक करायचे आहे आणि तुमचं चॅनलचा लोगो ज्या फोल्डरमध्ये तुम्ही ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला ते ओपन करून घ्यायचे आहे तर मित्रांनो मी या फोल्डरमध्ये ठेवलेलं तर अशा प्रकारे हा लोबो तयार केलेला आहे तर प्लस व क्लिकमध्ये ॲड करून घेतो मग ट्रान्सपोर् क्लिक करायचा झुम क्लिक आहे साईज आपल्याला कमी करायची आहे या ऑप्शनवर क्लिक करून कोणत्याही ठिकाणी आपल्याला लोबो इथे ॲड करून घ्यायचे त्या ठिकाणी तुम्हाला ॲड करत असेल त्या ठिकाणी त्यानंतर पुन्हा ओडिओ आपल्याला शेवटी यायची आहे या ऑप्शन पूर्ण वेडो लवून घ्यायचे अशा प्रकारे आपण सर्व जे मटेरियल व्यवस्थित सेट केलेला आहे त्यात ते बघ घ्यायचे आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये असे किपेड पोड लिंक दिलेलं आहे त्यावर क्लिकून इम्पोट करून घ्या इम्पोट केंद्र अशा प्रकारे तीन फोटोला इपेट दिलेला आहे तर शेवटच्या फोटो इपेट आपल्याला पहिले कॉपी करायचं त्यासाठी फोटो क्लिक करायचा आहे इपेट वक्लिक करायची तीन डॉ डोकलून कॉपीपेट क्लिक करून घ्यायचं आणि ते बॅग घेऊन जायचे परत बिटमा फोर्म जायचे आहे आणि शेवट जायचे मित्रांनो पूर्ण व्हिडिओच्या आणि पूर्ण वेडो शेवट गेल्यानंतर ग्रुपच्या खाली जो फोटो आपण ॲड केलेला आहे त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक करून तीन डॉ डोकलून पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायचे त्यानंतर ते बॅग घ्यायचे आहे से कीपॅड म्हणून जायचे आणि पहिला फोटोचं की पॅड आपल्या इथे कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे आहे परत बिटमा पोट म्हणून जायचे आहे आणि बिटमा पोटमध्ये गेल्यानंतर दोन नंबरचा जो फोटो आहे त्यावर क्लिक करायचा आहे इपेटवर क्लिक करायचे तीन डॉटवर क्लिक पेस्ट इपेट क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला जे लालना साईजचे फोटो इथे पाय मिळून जात आहे ते सर्व पोटला हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचं बघा स्टार्टचा जो आहे ते स्टार्टला सुद्धा आपला हा जो लांब साईजचा फोटो आहे त्याला हाय पेस्ट करायचा आहे ते मित्रांनो मोटर साईजचे फोटो सर्व सोडून द्यायचे आणि लाल लहान साईजचे जे फोटो तुम्हाला इथे पाय मिळत आहे त्याला हाय पीड इथे पेस्ट करत जायचं आहे त्यानंतर बॅग यायचं सेकिपीटमध्ये जायचे आहे आणि दोन नंबरच्या फोटोचा जो इपिट आहे ते आपल्याला तो कॉपी करून घ्यायचा आहे तर मित्रांनो कॉपी केल्यानंतर इथे बॅग येतो बॅग आल्यानंतर परत बिटमा पोट म्हणून जायचे आणि जे मोठ्या साईजचे फोटो इथे राहिलेले आहेत ते सर्व फोटोला हाय पेट इथे पेस्ट करून टाकायचा आहे अशा प्रकारे तर मित्रांनो सर्व फोटोला इपेट पेस्ट केल्यानंतर आपला आहे तो पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहत अवक्काच्या खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत त्या अकक्ल आपल्याला आपला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशा प्रकारे नवीन व्हिडिओ एडिंग शिकण्यासाठी मित्रांनो या चॅनलला नक्की सबस््राईब करा चॅनल सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र